सागर महान 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहुयात आजची विशेष बातमी। पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील श्री नागेश्वर मंगल कार्यालयात आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 14 एप्रिल पासून सुरू झालेल्या शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरातील 2000 कोरोना बाधित रुग्णांपैकी तब्बल 1415 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती येथील नोडल ऑफिसर डॉक्टर अन्विता भांगे, डॉक्टर मनीषा मानूरकर यांनी दिली। उर्वरितांवर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले। येथील नियोजनासाठी आमदार लंके हे सेंटरमध्येच ठाण मांडून आहेत। राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी मागील महिन्यात दिनांक 14 एप्रिल रोजी 1100 बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे। आमदार लंके हे दिवस रात्र येथेच थांबून आहेत। येथील रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांबरोबर बाधित रुग्णांची ऑक्सिजन लेवल तपासणे, त्यांच्या शरीराचे तापमान मोजणे, त्यांच्याशी चर्चा करून काय त्रास होत आहे हे जाणून घेणे, यातून तुम्हाला नक्की बरं करणार ही आत्मविश्वासाची भावना त्यांच्या मनात बळकट करणे ही कामे स्वतः आमदार लंके करीत आहेत। त्यामुळे रुग्णांमध्येही सकारात्मकता निर्माण होत आहे, त्यातून त्यांचा कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करण्यास बळ मिळत आहे। आमदार लंके यांनी निर्माण केलेल्या सकारात्मक वातावरणाने परिणामी भाळवणीच्या आरोग्य मंदिरात कोरोनालाही माघार घ्यावी लागली आहे, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत। ही सकारात्मक बाब सध्या या कोविड सेंटरमध्ये अनुभवायला मिळत आहे। कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात घरवापसी करणाऱ्या परप्रांतीय दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिक पायी घराकडे चाललेले अन्न पाण्यासाठी कासावीस झालेल्या जीवांसाठी सुप्यात मोफत भोजन व्यवस्था मागील वर्षी आमदार लंके यांनी केली होती। भाळवणीतील कोविड सेंटरमध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारीही नेटाने काम करीत आहेत।